good morning students. welcome to the sudakara business study program. book by accountancy. chapter number 6, dissolution of the partnership firm. in the last lecture, we learned that the theory of the chapter, introduction, meaning, reasons, and what are the procedures for the question, accounting procedure for the dissolution. so let's start our question solving. riddhi and siddhi are sharing profit and losses in the ratio of 2 is to 1. the following is the balance sheet.

Place RD 1,600, outer column should be 16,000, stock 40,000, investment 8,000, interest receivable 2000, bank twenty thousand. So the total should be one lakh ninety thousand. Adjustment. The firm was dissolved on thirty first March 2019. The assets were realized as follows Machinery rupees twenty two thousand, building twenty-eight thousand, stock. 38,000, debtors, rupees 15,000. Second adjustment Didi took over the investment at rupees 10,000 and furniture at book value. Siddhi agreed to accept rupees 3000 in full settlement of their loan account. Dissolution expenses amounted to rupees 4000. Interest receivable could not be recovered. Prepared realization account, partners' capital account, Siddhi's loan account, and bank account. So, let's start. सॉल्विंग अ क्वेश्चन क्वेश्चन वाचून झालेला आहे आता क्वेश्चन सॉल्व करणार आहोत सो इन दॅट क्वेश्चन दे शुड बी आस्ट दॅट टू प्रिपेअर द रिअलायजेशन अकाउंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट सिद्धीज लोन अकाउंट अँड बँक अकाउंट काय काय बनवायला सांगितलेलं आहे रिअलायजेशन अकाउंट बनवायचं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बनवायचं आहे सिद्धीचं लोन अकाउंट बनवायचं आहे आणि बँक अकाउंट बनवायचं आहे रिअलायजेशन अकाउंट नॉट अ रिव्हॅल्युएशन रिव्हॅल्युएशन शुड बी प्रिपेअर्ड इन वेअर ॲडमिशन रिटायरमेंट अँड देतो पार्टनर इन द डिझॉल्युशन वी आर प्रिपेअर अ रिलायझेशन अकाउंट एव्हरी क्वेश्चन मोस्ट ऑफ द टाइम वी आर सॉल्विंग अ बॅलन्स शीट ऑर प्रिपेअर अ बॅलन्स शीट बट इन अ डिझॉल्युशन वी आर नॉट प्रिपेअर अ बॅलन्स शीट आपण ह्या क्वेश्चनमध्ये डिझॉल्युशनच्या क्वेश्चनमध्ये बॅलन्स शीट बनवणार नाही आहोत ओके सो लेट स्टार्ट रिअलायजेशन अकाउंट बनवायचं आहे रिअलायजेशन अकाउंटमध्ये सगळ्यात पहिला क्वेश्चन म्हणजे काय असणार आहे पहिलं क्वेश्चन वाचून झालेला आहे सगळ्यात पहिले ट्रान्सफर द असेट टू द रिअलायझेशन transfer the liabilities to the realization reserve fund profit and loss general reserve otherwise loss of the last year should be distributed among the partners fourth one realization of the asset fifth one liabilities payoff sixth one any asset should be taken over the partner seventh one any uh, liability should be paid off the partner eighth one any contingent liability should be, be realized uh, uh, should be shown in the question नेक्स्ट वन रिझॉल्युशन एक्सपिरियन्स शुड बी पे पे ऑफ अँड फायनली वी आर फाईंड आउट लॉस ऑर प्रॉफिट ऑफ द क्वेश्चन इट शुड ऑल्सो डिस्ट्रीब्युटेड अमंग द पार्टनर अँड फायनली फाईंड आउट द अमाऊंट शुड बी पेड टू द पार्टनर्स और अमाऊंट शूड बी रिसीव फ्रॉम द पार्टनर्स ह्या अशा प्रकारे आपण काय करणार आहोत क्वेश्चन सोडवणार आहोत सगळ्यात पहिले काय सांगितले असेट ट्रान्सफर करायचे आहेत असेटमध्ये कॅश आर डी आणि प्रॉफिट अँड लॉस सोडून बाकी सगळे असेट्स काय करायचे आहेत आपल्याला रिअलायजेशन अकाउंटला ट्रान्स्फर करायचे आहेत वेन वी आर ट्रान्सफरिंग द असेट्स द रिअलायजेशन अकाउंट ॲट दॅट टाईम पासिंग अ जनरल एंट्री रिअलायजेशन अकाउंट डेबिटेड टू सनड्री असेट्स एंट्री काय बोला मॅम रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू सनड्री असेट्स रिअलायजेशन अकाउंट डेबिट टू सनड्री असेट्स सगळे असेट्स एकाखाली एका एक के काय केले आपण लोकांनी इथे लिहून घेतलेले आहेत बघा लिहिले आहेत इथे ऑल ऑफ द असेट्स सगळे असेट्स इथे लिहिलेले आहेत नेक्स्ट वन सेकंड थिंग्स असेट्समधून असेट्स काय केले आहेत सगळे असेट्स ट्रान्सफर केले कोणते आर डी सोडून आर डी शूड बी ट्रान्सफर टू द रिअलायझेशन अकाउंट दॅट टाईम पासिंग अ एंट्री आर डी अकाउंट डेबिटेड टू रिअलायझेशन नॉट अ रिअलायझेशन टू असेट्स इट शुड बी पासिंग अ एंट्री आर डी अकाउंट डेबिट टू रिअलायजेशन तर आर डी काय केलेली आहे बघा इकडे आपण लोकांनी ट्रान्सफर केलेली आहे समजलं इकडे असेट ट्रान्सफर केले इकडे आर डी ट्रान्सफर केली राहिलं आहे आता असेट्समध्ये काय बँक बँक अकाउंट शूड बी बॅलन्स शुड बी ट्रान्सफर टू द बँक अकाउंट बँक अकाउंटला काय करायचे आहे बॅलन्स ट्रान्सफ करायची आहे इथे लिहि बँक अकाउंट ट्वेंटी थाउजंड ओके कळलं इथपर्यंत सगळ्यांना असेट साईट ट्रान्सफर करून झाली नाव ऑन द लायब्रेटी आता काय करणार आहात लायब्रेटीवरती येणार आहात लायब्रेटीमध्ये सगळ्यात पहिले दिलेलं आहे कॅपिटल कॅपिटल बॅलन्स शुड बी पोस्टेड ऑन कॅपिटल साईड कॅपिटलच्या बॅलन्समध्ये काय करा कॅपिटल पोस्ट आउट करून टाका लिले इथे बाय बॅलन्स एटी थाउजंड एन सिक्स्टी थाउजंड लिहून झाली पुढे दुसरं काय दिलेलं आहे आपल्याला रिझर्व फंड रिझर्व फंड काय करायचं आहे डिस्ट्रीब्युटेड अमॉंग द पार्टनर्स अकॉर्डिंग टू द रेशो सिक्स्टीन थाउजंड शूड बी डिस्ट्रीब्युटेड अमांग द पार्टनर्स इज टू टू इज टू वन टू इज टू वन म्हटल्यावरती टू अपॉन थ्री सिक्स्टीन थाउजंड डिवाईड बाय थ्री फाय वन जा फाय टू अपॉन थ्री थ्री वन झा थ्री थ्री फाय झा फिफ्टीन बॅलन्स वन मीन्स टेन थ्री फाय जा

थ्री टू थ्री झा सिक्स टू झा सिक्स टू झा सिक्स टू झा टू फाय झा टेन द बॅलन्स शूड बी हाऊ मच टेन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड सिक्स्टी सिक्स अँड फाय थाउजंड थ्री हंड्रेड अँड थर्टी थ्री वन शुड बी रेस्ड ऑन एनवेअर होतं तरी एका पार्टनरला काय करायचं आहे एक रुपया ह्या साईडला किंवा रिद्धीला किंवा सिद्धीला काय करायचं आहे पॉईंटच्या अमाऊंटमध्ये देऊन टाकायचं आहे कोणत्या तरी म्हणजेपेक्षा पॉईंट फाईव्हने ज्याच्यामध्ये जास्त असेल त्याच्याकडे म्हटलं रिद्धीला आपण लोक अमाऊंट देणार आहोत टेन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड सिक्स्टी आणि सिद्धीला देणार आहात फाईव्ह थाउजंड थ्री हंड्रेड अँड थर्टी थ्री जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्यूट करून झाला कॅपिटल बॅलन्स लिहून झाली जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्यूट करून झाला सिद्धीचं लोन जसं तसंच त्या लोन अकाउंटला लिहून टाकलं चार हजार रुपये आणि क्रेडिटर्स ट्रान्सफर करायचे रिअलायझेशन अकाउंटला एंट्री पास करणार आहात रिअलायजेश लायब्रेटी अकाउंट डेबिटेड टू रिअलायझेशन इथे लायब्रिटी लिहिली आहे आणि कोणाला ट्रान्सफर केलं आहे टू रिअलायझेशन ओके झालं बॅलन्सशीट फायनली ट्रान्सफर सगळ्यात पहिले काय केले हे असेट्स ट्रान्सफर केले असेट ट्रान्सफर करून घेतले लायब्रेटी ट्रान्सफर करून घेतल्या आर डी ट्रान्सफर करून घेतली बँकेची बॅलन्स लिहिली कॅपिटल बॅलन्स लिहिली आणि सिद्धीचं लोनची बॅलन्स लिहिली ओके कळलं सगळ्यांना ठीक आहे चला आता येऊया ॲडजस्टमेंटवर असेट रिअलायजेशन ॲज फॉलोज आता असेट्स काय केलेत सोल्ड आऊट केलेत सोल्ड आऊट केलेत ज्यावेळेस आपण असेट सोल्ड आऊट करतो त्यावेळेस काय एंट्री पास करतो कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिटेड टू असेट पण आता असेट कुठे आहेत रिअलायजेशन अकाउंटला म्हटल्यावरती एंट्री काय पास करणार आहात कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिटेड टू रिअलायजेशन ट्वेंटी टू थाउजंड प्लस ट्वेंटी एट थाउजंड प्लस थर्टी एट प्लस फिफ्टीन थाउजंड टोटल शूड बी वन लॅक थ्री थाउजंड एट शूड बी ट्रान्स्फर्ड बँक अकाउंट डेबिटेड टू रिअलायजेशन होल ऑफ द असेट्स सोल्ड आऊट ओके जसे का असेट विकले पैसे आले आलेले ले पैसे नोट डाऊन करा इकडे टू रिअलायझेशन वन लॅक थ्री थाउजंड कळली एंट्री सगळ्यांना एंट्री कायपास करणार आहात कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिटेड टू रिअलायझेशन रिद्धी टू कोवर द अस इन्व्हेस्टमेंट टेन थाउजंड अँड फर्निचर ॲड बुक व्हॅल्यू आता असेट्स कोण घेऊन चाललंय पार्टनर पार्टनर घेऊन चाललं म्हटल्यावरती पार्टनायझर इस युवर इन्व्हेस्ट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिटेड टू वेर इट इज अँड असेट पोस्टेड इट शुड बी पोस्टेड टू द रिअलायझेशन सो द एंट्री शुड बी पास रिद्धीज कॅपिटल अकाउंट डेबिटेड टू रिअलायझेशन आले तुमचे थर्टी फोर थाउजंड हे थर्टी फोर थाउजंड पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटमध्ये इथे लिहिणार हा टू रिअलायजेशन ओके okay? समजलं सगळ्यांना पैसे आले त्यावेळेस लिहिलं बाय बँक असेट घेऊन चाललाय पार्टनर तर त्या पार्टनरचं कॅपिटल पैसे आले बँकेमध्ये इथे लिहिले पार्टनर घेऊन गेला असेल तर पार्टनरचे कॅपिटल लिहिले दोन्ही एंट्री समजल्या पुढचं सिद्धी अॅग्री टू ॲक्सेप्ट थ्री थाउजंड इन फुल सेटलमेंट ऑफ अर लोन अकाउंट सिद्धीचं लोन किती होतं चार हजार ती किती झाली ॲग्री घ्यायला ठीक आहे म्हणलं ते चालेल तुम्ही लोकं चार हजार नाही तर तुम्हाला तीन हजार रुपये देऊन टाका मग मी माझं ॲड ॲडजस्ट करून घेते तीन हजार रुपये तिला दिले एक हजार आपलं नुकसान ते रिअलायझेशनला पोस्ट आउट केले ओके ते तिथे आपण लोकांनी काय केलेलं आहे लिहून टाकले सिद्धीचं नुकसान बरोबर आहे तिथे लिहिले आपण लोकांनी बघा एंट्री काय पास करणार आहात आपण लोक सिद्धीच लोन अकाऊंट डेबिटेड टू बँक टू रिअलायजेशन टू बँक म्हणजे बँकमध्ये लिहा थ्री थाउजंड आणि रिलायजेशनमध्ये लिहा वन थाउजंड कळलं वन थाउजंड कुठून आलं माता हे बघा इकडे चार हजार रुपयामध्ये टोटल बॅलन्स चार हजार होती त्यातले तीन हजार रुपये पे केले उरलेले एक हजार रुपये तिचं नुकसान आपला फायदा रिलायझेशनच्या क्रेडिटमध्ये पोस्ट आउट करून टाकलेला आहे इथे लिहिले एक हजार इथे लिहिले आपण लोकांनी तीन हजार ओके झाली कळली एंट्री पुढची डिझॉल्युशन एक्सपेन्सेस अमाऊंटेड रुपीज फोर थाउजंड डिझॉल्युशनचे एक्सपेन्सेस किती चार हजार आता असेट विकले होती लायबिलिटीज पे ऑफ करावी लागणार लॅब्रिटीएम उरली कोणती लायबिलिटी आहे मग क्रेडिटर्स क्रेडिटर्सची अमाऊंट पे करावी लागणार क्रेडिटर्सची अमाऊंट पे करावी लागणार होती एंट्री काय पास करणार लोक क्रेडिटर्स अकाउंट डेबिटेड टू कॅश ऑब्लिक बँक करेक्ट पण क्रेडिटर्स कुठे ट्रान्स्फर केलेत रिअलायजेशनला मग एंट्री काय पास करणार रिअलायजेशन अकाउंट डेबिटेड टू बँक इथे एंट्री दिसते रिलायजेशन अकाउंट डेबिटेड टू बँक तीस हजार रुपये क्रेडिटर्सचे चार हजार रुपये आपल्या रिझॉल्युशन एक्सपेन्सेसचे रिअलायजेशन अकाउंट डेबिटेड टू बँक तर बँकेमध्ये लिहिले तुम्ही लोकांनी बाय रिअलायझेशन थर्टी फोर थाउजंड ओके झालं पुढची एंट्री इंटरेस्ट रिसिवेबल कुड नॉट बी रिकवर्ड आता इंटरेस्ट आपल्याला जो मिळणार होता तो मिळालेला नाही मिळाला आहे तर मग काय करणार आहात लॅपटॉप ओके त्याचा इफेक्ट कुठे येणार नाही झालं इथपर्यंत सगळ्यांना समजलं पहिलं काय केलं असेट ट्रान्सफर दुसरं केलं लायब्रिटीज ट्रान्सफर आर डी ट्रान्सफर असेट सोल्ड आउट लायबिटीज पे ऑफ असे टेकन ओवर बाय पार्टनर अँड लायबिटीज पार्टनरची लोनची करून झाली इतक्या एंट्री झाल्या आत्ता फायनली रिअलायजेशन अकाउंटची डेबिट साईड टोटल करा रिअलायजेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल करा क्रेडिट साईड इज मोर दॅन डेबिट साईड दॅन इट शुड बी अ प्रॉफिट ते तुम्हाला येतं डेबिट साईड इज मोर दॅन द क्रेडिट साईन दॅन इट शुड बी अ लॉस इट शुड बी लॉस ते काय करणार तुम्ही लोक पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करायचं या साईडची टोटल केली अमाऊंट आली तुमची टू लॅक फाय थाउजंड सिक्स हंड्रेड ह्या साईडची टोटल केली ती आली तुमची वन लॅक सिक्स्टी नाईन थाउजंड सिक्स हंड्रेड ही वाली किती आली तुमची वन लॅक सिक्स्टी नाईन थाउजंड सिक्स हंड्रेड टू लॅक फायव थाउजंड सिक्स हंड्रेड मायनस वन लॅक सिक्स्टी नाईन थाउजंड सिक्स हंड्रेड द बॅलन्स शूड बी थर्टी सिक्स थाउजंड द थर्टी सिक्स थाउजंड शूड बी डिस्ट्रीब्यूट अमंग द पार्टनर इज इन अ टू इज टू वन अपॉन टू अपॉन थ्री थ्री वन झा थ्री थ्री टू झा सिक्स दॅन ट्वेल्व थाउजंड अँड ट्वेंटी फोर थाउजंड क्लासिफिकेशन करून झाला तुमचा लॉस हा लॉस इकडे ट्रान्सफर इकडे कॅल्कुलेट कर करून झालेला आहे तो काय काय करायचा आहे पार्टनर्स कॅपिटलला शो ऑफ करायचा आहे केला इथे शो ऑफ ट्वेंटी फोर थाउजंड अँड ट्वेल्व थाउजंड कळलं कसं झालंय आता पुढचा पॉईंट पार्टनर्स कॅपिटल टॅली आहे या साईडची टोटल पार्टनर्स कॅपिटल बॅलन्सिंग अमाऊंट तुम्हाला इथे काढता या साईडची टोटल मायनस ह्या साइडची टोटल अदरवाइज डेबिट विच एवर इज मोर फाइंड आउट द अमाऊंट पेड टू द पार्टनर्स ऑर अमाऊंट शुड बी रिसिव्ह फॉर द पार्टनर्स आता ह्या क्वेश्चनमध्ये कसं आहे रिद्धीची इन्व्हेस्टमेंट एटी थाउजंड पहिल्याची होती तिचा रिझर्व्ह फंड आला दहा हजार सहाशे सदुसष्ट त्यातले चौतीस हजाराचं ती असेट घेऊन गेली मग आणि चोवीस हजार रुपये तिचा लॉस होता तिच्या अक आपल्या बिझनेसमध्ये पैसे निघत आहेत का तर किती बत्तीस हजार सहाशे सदुसष्ट सेम वेमध्ये सिद्धीने इन्व्हेस्ट केलेले होते सिक्स्टी थाउजंड त्याच्यामध्ये फायव्ह थाउजंड थ्री हंड्रेड थर्टी थ्री तिचा रिझर्व फंड होता ट्वेल्व थाउजंड तिचा लॉस आला तिला पे तिचे बॅलन्स किती निघते आपल्या बिझनेसमध्ये फिफ्टी थ्री थाउजंड थ्री हंड्रेड थर्टी थ्री ती अमाऊंट काय करायची पे करायची एखाद्या वेळेस असं येऊ शकतं असं उदाहरण घ्या रिद्धीने दहा रुपये इन्व्हेस्ट केले की ती दहा चार रुपये तिचा रिझर्व फंड होता बिझनेसमधून घेऊन गेली ती पंधरा रुपये आणि दोन रुपये तिचा लॉस आला दहा रुपये इन्व्हेस्ट केले होते चार रुपये रिझर्व पण पंधरा रुपयेचा तावसेट उचलून घेऊन गेली दोन रुपये गे लॉस आला पंधरा आणि दोन सतरा इन्व्हेस्टमेंट चौदा मात्र घेऊन गेली सतरा तर मात्र तिला काय करावे लागणार आहे तीन रुपये तिला आणावे लागणार मग इथे आपण लोक लिहिणार आहात बाय बँक कळलं त्याच पद्धतीने समजा सिद्धीने इन्व्हेस्ट केलेले आहेत किती बारा रुपये आणि इथे मात्र तिचे ती घेऊन गेलेली आहे चार रुपये तिचे आठ रुपये काय आहेत निघता आहेत ते आपल्याला काय करावं लागणार तिला पे ऑफ करावे लागणार आहे तर येणार हा टू बँक समटाईम बिकम्स अ पार्टनर समटाईम बिकम्स अ पार्टनर शुड बी समटाईम बिकम्स अ पार्टनर शुड बी रिसिवड अमाऊंट और समटाईम बिकम्स पार्टनर शुड बी पेड ऑफ द अमाऊंट काही वेळेस बिझनेसमधून त्यांना अमाऊंट मिळू पण शकते काही वेळेस त्यांना बिझनेसमध्ये अमाऊंट इन्व्हेस्ट करावी पण लागू शकते आता ते त्या पार्टनरवरती असणारे जर समजा त्यांची इन्व्हेस्टमेंट कमी असेल आणि बिझनेसमधून ते घेऊन जा गेलेले जास्त असतील तर त्यांना अमाऊंट पुन्हा आणून द्यावी लागेल त्यांनी बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट जास्त असेल आणि घेऊन मात्र गेलेले कमी असेल तर उरलेली अमाऊंट मात्र त्यांना काय करावे लागणार आहे पे ऑफ करावी लागणार आहे आता ही काय केली आपण लोकांनी बॅलन्सिंग अमाऊंट काढली टू बँक ह्या बँकेचा इफेक्ट दाखवला तुम्ही लोकांनी कुठे इथे आपल्या कुठे कॅपिटलमध्ये दाखवलं इथे थर्टी टू थाउजंड सिक्स हंड्रेड सिक्स्टी सेवन अँड फायनली फिफ्टी थ्री थाउजंड थ्री हंड्रेड अँड थर्टी थ्री अँड फायनली अवर बँक अकाउंट शूड बी टॅली वन लॅक ट्वेंटी थ्री थाउजंड का आलं सगळ्यांना सगळ्यात पहिले काय केलं असे ट्रान्सफर केले लायब्रिटीज ट्रान्सफर केल्या असे सोल्ड आऊट केले पे ऑफ केल्या असे टेकऑन ओवर बाय पार्टनर केले आणि फायनली प्रॉफिट आहे की लॉसचे फाइंड आउट केला प्रॉफिट असेल तर प्रॉफिट लॉस असेल तर लॉस बट इन रिझॉल्युशन क्वेश्चन मोस्ट ऑफ द टाइम बिकम अ लॉस तो लॉस काय केला इकडे पार्टनरच्या कॅपिटलला लिहून टाकला पार्टनरशी बॅलन्सिंग फाइंड आऊट केली अमाऊंट इज रिसिवेबल और अमाऊंट इज पेबल तो इफेक्ट दाखवला ती बँकेमध्ये अमाऊंट ट्रान्सफर केली आणि फायनली बँक अकाउंट काय केलं टॅली केलं ओके सो इन द नेक्स्ट लेक्चर वी शुड बी सॉल्व द next question. Thank you.